केंद्र व राज्य सरकारद्वारे यापुढील काळात मोठ्या प्रमाणावर जुन्नर तालुक्याचा पर्यटन विकास होणार आहे. याद्वारे निसर्गत येथे असलेल्या सातवाहन काळातील तसेच बौद्धकालीन लेण्या, सांस्कृतिक वारसा स्थळे व येथील ऐतिहासिक पार्श्वभूमी जागतिक पर्यटकांना आणखी कशी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल याविषयीची महत्वाची माहिती आमदार अतुल मेनके यांनी आज थेट जुन्नर जवळील अंबा अंबिका अंबालिका या लेण्या असलेल्या मानमोडी डोंगरावर दिली. यामध्ये जागतिक वारसा स्थळासाठी ज्या 12 किल्ल्यांची युनेस्कोला शिफारस करण्यात आली आहे याबाबतची माहिती देखील आमदार बेनके यांनी दिली. अडॅप्ट अ हेरिटेज 2.0 योजनेअंतर्गत नेमके काय होणार आहे याविषयीची माहिती देखील आमदार बेनके यांनी दिली. याप्रसंगी तहसीलदार रवींद्र सबनीस, जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष भाऊ देवाडे, सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेचे राहुल जोशी, पुरातत्व विभागाचे अधिकारी दाभाडे, वनपाल नितीन विदाटे, वनरक्षक रमेश खरमाळे, देवीदास मिसाळ, बाळासाहेब विदाटे, सिद्धार्थ कसबे व पत्रकार बांधव उपस्थित होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय पर्यटन मंत्री रेड्डी, राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार तसेच त्यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याने येत्या आर्थिक बजेटमध्ये जुन्नर तालुक्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आपण कशा प्रकारे पाठपुरावा करणार आहोत याची माहिती देखील आमदार अतुल बेनके यांनी दिली. यावेळी नेमके आमदार बेनके काय म्हणालेत याविषयीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे व प्रतिनिधी सौरभ गुंजाळ यांनी. विशेष पत्रकार परिषद अंबा अंबिके लेणीच्या या परिसरामध्ये घेत आहोत. खरं तर मला ही पत्रकार परिषद 12 जानेवारीला पासून मला घ्यायची होती, पण माझे काही राजकीय कार्यक्रम, काही मीटिंग्स आणि सततचा दौरा असल्यामुळं घेऊ शकलो नाही. पण तरीसुद्धा केंद्र सरकारच्या 1 तारखेपासून चालू होणाऱ्या जे सेशन आहे आता आर्थिक बजेटचं, त्यापूर्वी ही पत्रकार परिषद घेणं हे गरजेचं होतं आणि तशा सूचनाही आम्हाला आमच्या नेत्यांनी दिल्या होत्या, म्हणून मी आज आपल्या सर्वांसमोर आज सांगतो आहे. जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेला आहे. पण नुसतं शिवनेरी किल्ला आणि जन्मस्थळच नाही तर संपूर्ण जुन्नर तालुका 7 गड किल्ले, धार्मिक स्थळं, नैसर्गिक ठिकाणं यातून नटलेला आपला तालुका आपल्याला पाहायला मिळतो. पर्यटन तालुका आपला तालुका जाहीर झाला, पण त्या पर्यटनाच्या माध्यमातून आपण नेमकी काय करणार आहे याची काही निश्चितता नव्हती, किंवा कसा निधी येणार आहे, नेमकी धोरण काय असणार आहे, तर त्यामध्ये आम्ही ठोस पाऊल टाकायचं ठरवलो. आणि त्यामध्ये अनेक आपल्या पर्यटनामध्ये काम करणाऱ्या संस्था असतील, प्रशासनाचे अधिकारी असतील, आपले तहसीलदार असेल, आर्किओलॉजी विभाग असेल आणि खरा जी आल काढण्यामध्ये कामाला लागलेलो आहे, ज्यामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून DPR तयार करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेलं आहे. कन्सल्टंट नेमलेला आहे, कन्सल्टंटकडे सगळा डाटा आम्ही दिलेला आहे. प्रत्येक गावाच्या सरपंचांना बोलून त्यांच्या मनामधला त्यांच्या गावाच्या प्रति पर्यटनाच्या दृष्टिकोनातून काय आपण विकसित करू शकतो त्यांचा डाटा घेऊन पण त्या कन्सल्टंटकडे आम्ही दिलेला आहे आणि त्याचं DPR तयार करण्याचं काम चालू आहे. हा DPR जेव्हा तयार होईल तेव्हा संपूर्ण जुन्नर तालुक्यातल्या विभागवाईज जे काही पर्यटनाचं माध्यमातून आपला भविष्यात विकास करायचा आहे तो एका थीम लाईनने जायला पाहिजे. त्याकरता अनेक संस्था आणि त्यांनी जे इनपुट्स आम्हाला दिले तर एका थीमने जुन्नर स्पेशल टुरिझम झोन म्हणून आपण कसा जगासमोर आणू शकतो, एक वेगळापण इतर पर्यटनाच्या जे क्षेत्र असतील आपल्या महाराष्ट्रात देशात तो कसा करू शकतो याच्यावर आमचं काम आता चाललं आहे. तो DPR तयार व्हावा आणि शिवजयंतीला शासनाने घोषणा करावी याच्याकरता मी खूप प्रयत्न करीत आहे, पण तोपर्यंत तो DPR तयार होणं शक्य होणार नाही, पण तरी पण आम्ही काम चालू केलं आहे. त्याच अनुषंगाने त्यातले एक महत्त्वाची बाब जी केंद्र सरकार आम्हाला जी मदत करणार आहे त्याकरता या लेण्यांच्या इथं मी आजची पत्रकार परिषद बोलवलेली आहे. या सगळ्या माझ्याही व्यस्त कार्यक्रमामुळं मी काही तिकडं जाऊ शकलो नसलो, तरी मुनगंटीवार साहेबांचं आणि त्यांचं बोलणं झाल्यानंतर आता अर्थसंकल्पात याच्यावर काहीतरी ठोक तरतूद करण्याचं निश्चित प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून जुन्नर तालुक्याच्या ह्या बौद्धकालीन लेण्या आपण ज्यासाठी या जुन्नर तालुका पर्यटनाच्या अंतर्गत जो काही प्रोग्राम राबवतो आहे त्याच्यात तसा एक भाग म्हणून ह्या लेण्यांचं स्ट्रेंथनिंग, संवर्धन करणे, त्याचं जतन करणे, त्याचं पुनर्जीवित करणे ह्याकरता आपल्या केंद्र सरकारमार्फत एक मोठं पाऊल
राज्य सरकार आणि केंद्र सरकारने उचललेलं आहे. म्हणून आपला सगळ्यांचा एक लोकप्रतिनिधी नात्याने त्यांचं आभार व्यक्त करणं, त्यांचं कृतज्ञता व्यक्त करणं किंवा ते जे आपल्यासाठी काम करत आहेत हे आपल्या जनतेपर्यंत माहिती पोचवणं त्याकरता ह्या सर्व पत्रकारांना आम्ही इथं बोलवलं आहे. मला या व्यतिरिक्त आवर्जून एक गोष्ट म्हणून तुम्हाला सांगायची की मी मागे पण सांगितलं आत्ताही सांग की पर्यटन तालुक्याचा जी आर निघत असताना फक्त पायाभूत सुविधा विकसित करण्याचा आमचा हेतू नाही आहे. पण पर्यटन तालुका विकसित करत असताना पर्यटन तालुक्याच्या जडणघडणीमध्ये आपल्याला आपल्या स्थानिक लोकांना रोजगार वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो यासाठी पर्यटनाच्या जी आरमध्ये धोरण आखण्याचं काम आम्ही पण हे सांस्कृतिक विभाग मुनगंटीवार साहेबांकडे असल्यामुळे ते डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांनीही केंद्राकडं पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की हिंदवी स्वराज के संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जन्मस्थली महाराष्ट्र के पुणे जिले के जुन्नर तहसील में स्थित है. इस जुन्नर परिसर में प्राचीन बौद्धकालीन गुफाएं मिली है जिसमें बौद्धकालीन चित्र तथा शिल्प चित्रित है. इसी परिसर में पुरातत्व विभाग ने किए हुए उत्खनन में 2500 साल पुराने अंतर्राष्ट्रीय वाणिज्यिक वस्ती के पुरातत्विक अवशेष मिले हैं. जुन्नर परिसर की यह गुफाएं तथा पुरातत्विक अवशेष अब तक दुर्लक्षित है. जुन्नर परिसर की यह गुफाएं तथा पुरातत्विक अवशेष केवल भारत की ही नहीं तो वैश्विक विरासत है. इन पुरातत्विक अवशेषों के कारण यह परिसर अंतर्राष्ट्रीय तथा देशांतर्गत पर्यटन का अच्छा केंद्र बनने की ताकत रखता है. इसलिए इन पुरातत्विक अवशेषों को संवर्धन करना बहुत आवश्यक है. अपने विश्वगौरव पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र भाई मोदी एडॉप्ट अ हेरिटेज टू योजना की घोषणा की है. जुन्नर परिसर के विधायक श्री अतुल बेनके जी का स्वयं स्पष्ट आवेदन साथ में जोड़ा है जिसमें उन्होंने एडॉप्ट अ हेरिटेज टू योजना के अंतर्गत जुन्नर परिसर के प्राचीन पुरातात्विक अवशेषों को का रख रखाव तथा संवर्धन के लिए निधि उपलब्ध कराने की मांग की है. आपसे नम्र निवेदन है कि स्थानिक विधायक की इस मांग के संदर्भ में केंद्रीय अर्थसंकल्प 2024 और 25 में उचित निधि जुन्नर परिसर के पुरातात्विक अवशेषों के रख रखाव तथा संवर्धन के लिए उपलब्ध कराए जाए. आपका सुधीर मुनगंटीवार. हे पत्रव्यवहार त्यांनी निर्मला सीताराम मॅडम हे अर्थमंत्री यांच्याकडे केलेलंच आहे आणि त्याचबरोबर त्या संबंधित डिपार्टमेंट ज्यांच्याकडे येतं सांस्कृतिक मंत्री केंद्राचे किशन रेड्डी साहेब यांच्याकडे त्यांनी केलेलं आहे. प्रकल्प उभा करू इच्छित असेल त्याला शासनाकडून जवळपास 40% सबसिडी देण्याचं काम त्या धोरणामध्ये येणार आहे. त्यांनी एखादा प्रकल्प उभा केला म्हणजे पार्क असेल, हॉटेल असेल, रिसॉर्ट असेल तर त्याला तिथून पुढच्या 3 ते 5 वर्षामध्ये टॅक्स नसणार आहे. पर्यटन संचालनालय किंवा पर्यटन विभाग म्हणजेच MTDCच्या माध्यमातून काही इन्सेंटिव्ह स्कीम्स त्यांना मिळणार आहे एक स्पेशल टुरिझम झोन म्हणून किंवा पर्यटन संचालनालयाच्या पोर्टलवर त्या सर्व स्थानिक प्रकल्प जरी असले तर त्याची जाहिरात काही वर्ष ते करणार आहेत. या धोरणाच्या अनुषंगाने जुन्नर तालुक्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पुढे जात असताना सर्वसामान्य नागरिक किंवा तिथला जो इन्व्हेस्टर असेल, उद्योजक असेल ज्याला पुढे जायचे त्यासाठी अधिकची मदत ही होईलच. पण विशेष आभार मला राज्य शासन आणि केंद्र सरकारचे मानायचे की ते एवढे मोठं पाऊल उचललं. याच्या व्यतिरिक्त अजून एक माहिती मला तुम्हाला द्यायची आहे की आता युनेस्कोने शिफारस केलेल्या 12 किल्ल्यांची वारसास्थळासाठी जे गव्हर्नमेंटने आपल्याला प्रपोज केलं होतं तर त्यातून सेंट्रल गव्हर्नमेंटनी पण ते युनेस्कोला पाठवले आणि युनेस्कोने पण त्याची तालुक्याच्यासाठी निस्वार्थीपणाने निसर्गाचं जतन करणे, गड किल्ल्यांचं संवर्धन करणे, लेण्यांचं लोकांसमोर आणणे,
हे करण्याचा निस्वार्थीपणाने केलेला आहे. यदा कदाचित आम्ही करतो म्हणजे आमच्या त्याच्यात काहीतरी वेगळा स्वार्थ असल्याची शक्यता आहे मित्रमंडळमध्ये. पण असे अनेक लोक आहेत, एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याचं नाव कमी असेल, पण असे अनेक लोक आहेत. हा जे काम करतात ही खरी त्याला काय म्हणतात की श्रेय किंवा तुम्ही आजपर्यंत केले त्याचं आज कुठेतरी राज्य करते किंवा आमच्यासारखी मंडळी ज्यांना ते करते आणि हे मला करण्याचा योग येतो हे मी माझं भाग्य समजतो. पण खरं श्रेय त्या मंडळींचं आहेत, त्या पत्रकारांचं आहेत, त्या त्या फॉरेस्टच्या प्रत्येक अधिकाऱ्याचं आहे, पुरातत्व विभागाचे आहे, महसूल प्रशासनाचं आहे, तहसीलदार रवींद्र सबनीस साहेब आल्यापासून त्यांनी अनेक त्यांच्या पातळीवर ह्या तालुक्याच्या पर्यटन वाढीसाठी काय काय करता येईल यासाठी त्यांनी चांगले इनपुट्स केले. प्रत्येक गावं पर्यटन समिती स्थापन व्हावी, एक तालुक्याची ॲपेक्स बॉडी राजकारणाविरहित स्थापन व्हावी, तेव्हाचे जे आमदार असतील ते त्या बॉडीमध्ये असावेत, काय मीच असल्या पाहिजे असं नाही, पण तेव्हाच्या तहसीलदार, ते टुरिझमचे अध्यक्ष, तेव्हाचे कलेक्टर, की जेणेकरून राजकारणाविरहित, कुठल्या जातीपती विरोधी विरहित हे सगळे आपले शिवनेरी किल्ला पण आहे. त्यामध्ये ती जी माहिती नवी दिल्लीवरून प्रसारित झाली ती मी आपल्यापर्यंत पोहोचवतो. युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये स्थान मिळवण्यासाठी पन्हाळगड, रायगड, शिवनेरीसह एकूण 12 किल्ल्यांची 2024-25 भारताने मराठा मिलिटरी लँडस्केपच्या माध्यमातून नामांकन केलेले आहे. या किल्ल्यांच्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये समावेश होण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक खात्याच्या वतीने युनेस्कोला शिफारस करण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेले दुर्गराज रायगडासह सालेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तमिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांच्या नामांकनामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. हे किल्ले मराठा राजवटीमधील सामरिक शक्तींचे दर्शन घडवणारे आहेत. हे किल्ले मराठा शासकांच्या असाधारण पराक्रमाने नाव रूपाला आलेले आहेत आणि यामध्ये आपण जे लिस्ट केंद्र सरकारने पाठवले त्याच्यामध्ये तिसरं युनेस्कोच्या माध्यमातून किल्ला आणि त्याच्या डेव्हलप करण्यासाठी पूर्वीचा किल्ला कसा असेल, जेव्हा आपण शिवकुंची इमारत, जन्मस्थळाची इमारत पाहतो त्याच्या शेजारी जे पडलेले जे खोले असतील किंवा वाडे असतील त्याच्यामध्ये ते शौचालयाच्या रचना या सगळ्या गोष्टी त्या उभारणीमध्ये मदत होणार आहे. पूर्णतः किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या काळात कशा पद्धतीने तो असेल असा एक फक्त राज्य सरकारच नाही तर आजपर्यंत राज्य सरकारनेच केलं आहे, पण त्यामध्ये केंद्र सरकारचा सहभाग असून युनेस्कोच्या माध्यमातून तो एक हेरिटेज किल्ला म्हणून डेव्हलप होणार आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगण्यामध्ये आनंद होत आहे. अजून एक गोष्ट मला आवर्जून आपल्याला सांगायची, रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी, त्याचं संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने मागेच खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला होता, पण आर्किओलॉजी डिपार्टमेंट त्यांच्या सगळ्या ह्या परमिशन्स त्याच्या बाबतीत पुढं जाण्यासाठी नेमकी काय करायचं, मेन राज्याभिषेकचं हॉल, ह्या सगळ्या गोष्टीला आता जलद गती प्राप्त होऊन पूर्वीचा तेव्हा राज्याभिषेक घेतलेला रायगड किल्ला कसा असेल तो आहे आणि येत्या काही काळात ते निश्चित प्रकारे होईल असं मला खात्री आहे. आणि म्हणून आज पत्रकार परिषद घेत असताना इतर कुठे घेण्यापेक्षा त्याच वारसास्थळावर जे आपण जिथं घेतो आहे तिथं घ्यावी आणि आपल्यापर्यंत किंवा आपल्यामार्फत जनतेपर्यंत किंवा राज्य सरकार आणि केंद्र सरकार किती मोठ्या पद्धतीने आपल्यापर्यंत हे करते ही माहिती देण्यासाठी आपल्या सर्वांना आमंत्रित केले. मला जुन्नर तालुक्याच्या पत्रकारांचं मनपूर्वक आभार मानायचं आहे की जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून किंबहुना पर्यटनाच्या दृष्टिकोनातून राजकीय कोण बरोबर आहे, कोण चूक आहे, कशा पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने पत्रकारिता करताना मला पाहायला दिसून येत आहे आणि म्हणून आमच्या एका निरोपावर अंबा अंबिके लेण्यावर डोंगर चढून यावं लागेल
याचा विचार न करता तुम्ही लगेचच वेळेमध्ये उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानायचं आहे. त्याच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पुढं जाण्यासाठी एक चांगल्या प्रकारचा पाया यंदाच्या सरकारने रचला आहे असं मला इथं सांगायचं आहे. म्हणून मी सरकारचे पुन्हा आभार मानतो आणि पत्रकारांचे मनपूर्वक आभार. जय शिवराय. हे 2500 वर्षापूर्वीचा जुन्नर तालुक्यातला हा ऐतिहासिक वारसा म्हणजे आपल्या जुन्नर तालुक्याच्या भूमीमध्ये जुन्नर शहराच्या अवतभोवती असलेले 350 हून अधिकच्या लेण्या आज आपण इथे थोडक्यात सिद्धार्जी कसबे यांच्याकडून ती माहिती घेतलेली आहे. ॲडॅप्ट हेरिटेज टू केंद्र सरकारच्या आत्ताच्या प्रोग्रॅममध्ये या लेण्यांचा समाविष्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो प्रोग्रॅममध्ये समाविष्ट करून यंदाच्या आर्थिक बजेटमध्येच त्याला निधी उपलब्ध करून देण्याचं केंद्र सरकारने अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडम आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विशेषतः मुनगंटीवार साहेब यांनी सर्वांनी आम्हाला ती संमती दर्शवली, त्याची माहिती मी तुम्हाला दिली आहे. मी सर्व जुन्नर तालुक्यातलेच नाही, महाराष्ट्रातलेच नाही तर देशातल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की जुन्नर तालुक्याचं एक लोकप्रतिय नात्याने जरूर हा जो ऐतिहासिक संग्रह आमच्या लेण्यांचा हे जुन्नर तालुक्यामध्ये आहे तो या देशात आपल्याला कुठेही भेटणार नाही आणि म्हणून हे जाणून घेण्यासाठी ते पाहण्यासाठी आणि आपला भारत देश हा कितीही महान होता आणि तेव्हाचे जे राज्यकर्ते असतील ते सातवन कालापासून गौतम बुद्धांची काय शिकवण होती तेव्हापासून मग अर्थकारण असेल सगळ्याच क्षेत्रामध्ये त्यांनी ज्या ज्या गोष्टी त्या तेव्हापासून ज्या सांगितलेल्या आहेत ते किती महत्त्वाच्या आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी या विकासाच्या नावाखाली आपण जर पुढं जात राहिलो ती ही पृथ्वी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. पण तेव्हा जी बुद्धांची शिकवण होती ती जर आपण आचरण आणि विचारणामध्ये आला आणली तर खऱ्या अर्थाने आपण गौतम बुद्धाचं फॉलोअर जावं, त्यांचं महान कार्य आपण पुढे घेऊन जाऊ अशा प्रकारचं कार्य हे निश्चित प्रकारे आजच्या भेटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मी पुन्हा एकदा सर्वांना नम्रतेची विनंती करतो, आवाहन करतो की आपल्या जुन्नरच्या या सर्व लेण्यांमध्ये विशेषतः लेणेद्री आणि तिथलं क्लस्टर असेल, शिवनेरी आणि त्यांचं क्लस्टर असेल, इथं मालमोडी डोंगरावर जिथं अंबाबिके लेणी, भूत लेणी, भीमाशंकर लेणी ज्याची आपण आत्ता माहिती घेतली ते पाहण्यासाठी आपण सर्वजण यावं. इथं येत असताना आपण आपले सर्वांनी आपली स्वतःची काळजी घ्यावी कारण इथं इतर मधमाशा असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टी असेल त्याची काळजी घेऊन आपण सर्वजण दिवसा अंधार पडल्यावर येऊ नये, दिवसा आपण सर्वांनी इथं यावं अशी मी आपल्या सर्वांना जुन्नर तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.